नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण भेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा टेटच्या एक्झामच्या दृष्टीनं आपण लेक्चर टाकत आहोत तर आज आपण असंच एक लेक्चर आहे ते म्हणजे टेट परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित किंवा शैक्षणिक मानसशास्त्रावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात टेटमध्ये तर ते पाहणार आहोत जसं की टेटमध्ये अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र या भागामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यातलं शैक्षणिक मानसशास्त्र या भागावर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण इथे पाहणार आहोत खूप महत्त्वाचं असं लेक्चर आहे कारण शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला ई टीमध्ये आहे टेट टेटमध्ये हे आहे पण कशा प्रकार प्रकारचे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्रावर टेटमध्ये विचारले जातात ते इथे पाहूया तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे मानशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे तर बघा ऑप्शन आहेत मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे वापरण्यात येणाऱ्या संशोधन व अभ्यासाच्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी तीन आहे मानसशास्त्रज्ञ व त्यांचा अनुप्रयोग यांच्या व्यवहारिक प्रतीक कदर विकसित करण्यासाठी आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व ही सर्व कारणे आपल्याला मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी गरजेची आहेत त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे तर ऑप्शन बघा एक लोकशाहीचे मूल्य दुसरं आहे विद्यार्थ्याच्या क्षमतेत वाढ तिसरं शिक्षक वा एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व ही सर्व आपल्याला भारतीय परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या पायासाठी गरजेचं आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे बुद्धी शब्द डॅश डॅश भाषेतून आला ऑप्शन बघा एक हिंदी दोन संस्कृत तीन उर्दू चार मराठी तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड तर बुद्धी हा शब्द संस्कृत या भाषेतून आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये ही लक्षणे आढळतात ऑप्शन बघा एक हृदयाचे ठोके खूप जलद वाटणे सेकंड घाम येणे थर्ड श्वासोच्छ भरभर होणे आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता ऑप्शन बघा एक व्यक्तिमत्व दुसरं आहे बुद्धिमत्ता तीन आहे योग्यता आणि चार आहे वृत्ती तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता होय त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे संतुलन आणि बोधात्मक असहमत ही याची उदाहरणे आहेत ऑप्शन बघा एक बोधात्मक प्रतिपालनाची सेकंड आहे बोधात्मक सुसंगतपणे तीन आहे बोधात्मक प्रभावाची चार आहे मनोवृत्ती सुसंगतपणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड बोधात्मक सुसंगतपणा किंवा पणा आहे इथे सुसंगतपणा हे आपल्याला या संतुलन आणि बोधात्मक असमताचे उदाहरणं म्हणून सांगता येईल त्यानंतरचं बघा उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते ते हे तर कोणत्या प्रश्नाचे ऑप्शन बघा एक काय ती संस्था योग्यरित्या मान्यताप्राप्त आहे दुसरं काय संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयात अधिकाधिक पदवी धारण केली आहे तिसरं बघा अर्जदारांच्या गरजा मागविण्यासाठी हे संस्था पात्र आहे का आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणाकरता संस्था निवडताना या सर्व गोष्टीचा किंवा प्रश्नांची उत्तरं शोधून तुम्ही ती संस्था निवडली पाहिजे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश च्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते तर ऑप्शन बघा एक महत्वाकांक्षा दुसरं आहे चांगली शाळा तीन महान व्यक्तीची कथा चार वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड चांगली शाळेच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे आकलनादरम्यान इतरांबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे ऑप्शन बघा एक सातशे बंद दुसरा आहे अनुरूपता तीन आहे अंकित करणे चार आहे सामाजिकरण तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट सातशे बंद त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा घटक जो प्रेरणेशी संबंधित आहे ऑप्शन बघा एक गरज दोन आहे धिक्कारणे तीन आहे प्रोत्साहन चार आहे अंता प्रेरणा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर अंतप्रेरणा त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे दीर्घकालीन स्मृती यातून येते ऑप्शन बघा एक वाचन शिकणे दुसरं ऐकून शिकणे तिसरं आहे बहुसंवेदनक्षम अवयांच्या योग्य शिकणे आणि चार आहे कल्पना करण्याद्वारे शिकणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन बहुसंवेदनक्षम अवयंच्या योग्य शिकणे याद्वारे जे मिळवलेले ज्ञान आहे ते दीर्घकालीन स्मृतीतून स्मृतीत जाते किंवा ते कायमचं लक्षात राहतं शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक वैशिष्ट्याचा विचार करणाऱ्या मानसशास्त्र उपविषयाला असे म्हणतात ऑप्शन बघा एक विज्ञानाचे मानसशास्त्र दोन मानसशास्त्राचे विज्ञान तीन शास्त्रज्ञाचे मानसशास्त्रज्ञ आणि आत्मचरित्रात्मक अभ्यासातील मानसशास्त्रज्ञ तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट त्याला विज्ञानाचे मानसशास्त्र असं म्हटलं जातं जर शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक वैशिष्ट्याचा विचार करणाऱ्या मानसशास्त्राच्या उपविषयाला म्हटलं आहे तर त्याला विज्ञाना मानसशास्त्र असं म्हटलं जातं त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा एक शास्त्रज्ञ म्हणून डॅश डॅश संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्रा मोठे योगदान आहे तर ऑप्शन बघा एक प्रायोगिक संशोधन पद्धतीचे दुसरं आहे संशोधन पद्धतीचे तीन आहे एकाच एक प्रकारे प्रश्न विचारले आणि चार आहे ऐतिहासिक तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट प्रायोगिक त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो तर ऑप्शन बघा एक मानसिक अशक्तपणा दुसरा आहे लक्षात न राहणे तीन चिंता चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार वरील सर्व मानसिक अशक्तपणा लक्षात न राहणे चिंता या सर्व अनुभव आहे तो केव्हा एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या मध्ये अनुभवतो त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता खालील संयोजनाचा परिणाम आहे ऑप्शन बघा एक अन्नाचा पर्यावरणाशी दुसरा आहे हवामान आणि वंश परंपरा तीन आहे जन्मक्रमाचा वंश परंपरेशी चार आहे पर्यावरणाचा वंश परंपरेशी तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर पर्यावरणाचा वंश परंपरेशी त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे ऑप्शन बघा एक कल दुसरं आहे कौशल्य तीन आहे वृत्ती चार आहे नाती तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड कौशल्य याच्यात शाब्दिक सांगून उपयोग नाही कृती करावी लागते त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा संकल्पना आणि तत्वे शिकविण्याची मूलभूत गरज काय आहे तर ऑप्शन बघा एक विद्यार्थ्यांना बाहेरील वातावरणात उपस्थित असलेल्या वस्तूंची माहिती करून देणे दोन आहे विद्यार्थ्यांना यांत्रिक उपक्रमाविषयी शिकवणे तीन आहे निर्देश देणे व्यवहारिक आकार आणि चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार वरील सर्व बरोबर आहेत त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न पास मॉडल सिद्धांताला जागृत करणे आणि हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ऑप्शन बघा एक जागृत करण्याची स्थिती उत्तेजनेला हाताळण्यास मदत करते सेकंड बघा जागृत करणे आणि हाताळणे मनुष्याला माहितीची प्रक्रिया करण्यास सक्षम करते तीन हाताळणे आणि कामगिरीसोबत अधिक जास्त किंवा अधिक कमी जागृत होणे आणि चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा बुद्धी म्हणजे काय तर ऑप्शन बघा एक बुद्धिमत्ता सेकंड आहे भावना तीन आहे आत्मसंकल्पना चार आहे मूल्यांकन तर याच करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता सॉरी बुद्धिमत्ता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा अनुवंशिकतेचे एकक बघा ऑप्शन बघा एक गुणसूत्र दोन आहे जोणूक तीन आहे फलित पेशी चार आहे युग्मच तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड जणूक त्यानंतरचा ते पुढचा प्रश्न पहा जेव्हा व्यक्तीला धूर अग्नि आहाराचा ते वास्तव्यात अस्तित्वात नसताना वास येतो त्याला डॅश डॅश म्हणतात तर काय बघा ऑप्शन बघा ए ग्राणेंद्रिय आभास सेकंड बघा स्पर्शयोग्य आभास तीन आहे श्रवण आभास चार आहे यापैकी एकही नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट घाणेंद्रिय आभास त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भरून होतो ऑप्शन बघा एक छिन भिन सेकंड आहे नैराश्य तीन आहे मज्जा तंतूचा विकार चार आहे गरगरणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इथं भरून नाहीये तर इथं बघा डॅश टॅशने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम आहे ते भ्रम होतो तर ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट छिन्न भिन्न छिन्न भिन्न मनसक्ता आहे तिथं मनसक्ता त्याच्या पुढे मनसक्ता आहे तर हा घासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असतानासुद्धा त्याला हे जाणवतं त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे शिकण्याच्या निष्कर्ष म्हणजे डॅश डॅश तर ऑप्शन बघा एक विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल दोन आहे शिक्षकांच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल तीन आहे सामग्रीचे परिष्करण आणि चार आहे वरीलपैकी काहीही नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फस्ट विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल हे शिकण्याचा मूळ निष्कर्ष किंवा निकष आहे तर बघा पुढचा प्रश्न आहे मुलांचे थेट अनुभव यांच्याशी संबंधित असतात ऑप्शन बघा एक फेर फटका दुसरा आहे पर्यावरणीय परस्पर संवाद तीन आहे प्रयोगांचे प्रात्यक्षिक चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा बुद्ध्यांक गुण सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीचे डॅश परस्पर संबंधित असतात तर ऑप्शन बघा एक कमीत कमी दोन आहे पूर्णपणे तीन अतिशय जास्त चार आहे मापक प्रमाणात तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन पूर्णपणे बुद्ध्यांक गुण सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी पूर्णपणे कामगिरीशी पूर्णपणे संबंधित असतात किंवा पूर्णपणे परस्पर संबंधित असतात अशा प्रकारे आपण शैक्षणिक मानसशास्त्रावर टेटमध्ये कसे प्रश्न विचारले जातात याविषयी माहिती या लेक्चरमध्ये पाहिली आता पुढच्या वेळेस आपण शैक्षणिक मानसशास्त्र किंवा अध्ययन अध्यापनाच्या मानसशास्त्रातील मा अध्या महत्त्वाचा मा असणारा घटक म्हणजे कोणता तर वाढ विकास यावर कसे प्रश्न विचारले गेलेले होते दोन हजार सतराच्या टेटमध्ये ते सुद्धा आपण पाहणार आहोत चला लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद